नमस्कार मित्रांनो माझ्या टोटल अपडेट मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा श्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या सरकारची मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मित्र हो, महत्वाचे असे पाच मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत कर्मचारी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी या सर्वांसाठीच मित्र हो अत्यंत महत्वाचे असे मोठे पाच निर्णय आपण एक करून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या तर अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला पहा मित्र हो सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीसचा चा आजचा हे मंत्रिमंडळ निर्णय आहे पहिला निर्णय पाहूया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल आता सादर झालेला आहे या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्र त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय पाहूया मुंबई येथील शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य अस्मिता वैद्य यांची पूर्वीची अशासकीय महाविद्यालयातील सेवा विचारात घेऊन त्यांचे वेतन संरक्षित करण्यास कार्यतर मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय पाहूया मुंबईच्या फोर्ट येथील सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील जागा मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यालयीन वापरासाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतरचा निर्णय पाहूया राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या आस्थापनेवरील चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार विषयातील कंत्राटी तत्वावर नियुक्तीबाबतच्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय झालेला आहे प्राध्यापक व संयोगी हो प्राध्यापक संवर्गातील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय झालेला आहे सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये सेल्फिन शॉप या पद्धतीने वाईनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे अशा प्रकारचे मित्र हो आजचे काही वादग्रस्त काही महत्त्वाचे व व दीर्घकालीन प्रत्यक्षात असलेले असे हे आजचे मंत्रिमंडळ निर्णय सरकारने घेतलेले आहेत अशाच प्रकारचे नवनवीन निर्णय सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद